या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात आरक्षण मुद्द्यावरती मराठा समाज आक्रमक होताना दिसून येतोय। दिनांक 28/10/2023 रोजी जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात सुराळे या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच सरकारी नोकरी असेल किंवा शाळेत महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर जातीचा दाखला पाहूनच प्रवेश दिला जातो। तो हा मराठा समाजावर अन्याय आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील, असं मत शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश जी चतुर यांनी व्यक्त केलेला आहे। चक्री उपोषणामध्येच पुरुषांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। यावेळेस स्वप्नील मातेले, महेश मातेले, त्याचबरोबर जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रामदास शेठ चतुर, त्याचबरोबर पोलीस पाटील अशोक शेठ मातेले, भास्कर शेठ मातेले, सुमित्राताई चव्हाण, त्याचबरोबर शीलाताई मातेले, दीपिकाताई चतुर, कविताताई मातेले, स्वातीताई चतुर यांसह निलेश जी चतुर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार उपोषण करायचं आहे। मी अशी सर्वांना विनंती करते, ज्यावेळेस आपल्या मुलांना शिक्षण घ्यायचं असतं त्यावेळेस आपण जेव्हा कॉलेजला जातो त्यावेळेस ते काय आपल्याला बोलतात, तुम्ही कोणत्या कास्ट आहे, तुम्ही जातीचा दाखला आणलाय का? जर तुम्ही जर जातीचा दाखला आणला असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळत आणि जर तुम्ही जातीचा दाखला आणला नसेल, तुम्ही मराठा समाजाच्या आहे, आपल्याला मराठा समाजाला जातीचा दाखला मिळत नाही, त्यामुळे आपल्याला ऍडमिशन चांगल्या कॉलेजला मिळत नाही। कारण काच आपण मराठा आहोत, मराठा आहोत म्हणजे काय, आपण पाप केलंय का? आज इतर लोकांना जर आरक्षण मिळतं, कमी मार्क असून त्या मुलांना चांगल्या प्रकारे आरक्षण मिळत, आरक्षण मिळून त्याला चांगल्या प्रकारे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं, त्याप्रमाणे आपल्या पण मुलाला ऍडमिशन मिळाले पाहिजे। आपल्या मुलांनी एवढी मेहनत करायची, अभ्यास करायचा आणि काय तर 1% कमी मार्क पडले म्हणून त्यांना ऍडमिशन त्या कॉलेजला दिलं जात नाही, हा आपल्या मराठा समाजावर अन्याय आहे। मी या शासनाला विनंती करते आपल्या सुराळे ग्रामस्थांच्या वतीने, महिलांच्या वतीने, की आम्हा मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि आमच्या मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे, एवढीच मी विनंती करते। धन्यवाद। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ माते की, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठी बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी उपोषण चालू केलेलं आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुराळे गावातील सर्व मराठी बांधवांनी हा निर्णय घेतलेला आहे की साखळी उपोषण आजपासून चालू करायचं। 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये एक मुखाने निर्णय झाला आणि त्याची आज अंमलबजावणी पहिल्या दिवशी म्हणजे बरोबर आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तेवढाच निर्णय नाही तर या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे राजकीय नेते पुढारी यांना सुद्धा या ठिकाणी गावबंदी करण्याचा निर्णय एक मुखाने आपल्या मारुती मंदिरामध्ये झालेला आहे आणि त्याचे काटेकोरपणे या ठिकाणी सर्व आमचे ग्रामस्थ पालन करणार आहे। मंडळी आपला सर्वांना आरक्षण का पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे। मागासलेपणा हा जाहीर झालेला आहे, मराठी समाजामध्ये सुद्धा आर्थिक दुर्बल आपल्याकडे बरेचशे काही मंडळी आहेत आणि तुम्हाला माहित आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाही, नोकरीचा विषय नंतरच आहे, परंतु आपल्या गोरगरीब समाजामध्ये जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळण्यामध्ये सुद्धा कितीतरी अडचणी निर्माण होतात। गोरगरीब कुटुंबातल्या मंडळींना डोनेशन देता येत नाही, त्यांची फी पूर्णपणे भरता येत नाही, म्हणून आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये विद्यार्थी त्या शिक्षणापासून वंचित राहतात आणि म्हणून
शासनाला ही आमची विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य गोरगरिबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं, त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळावी यासाठी मराठी समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे। आणि ही मागणी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। परंतु सरकारने गेल्या 40 दिवसांमध्ये कशा प्रकारचा लपंडाव केलेला आहे हे सर्व मंडळींना ज्ञात आहे। म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा 25 तारखेपासून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सराठी या गावी उपोषण चालू केलेलं आहे आणि त्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सागर उपोषण करणार आहे। मी जास्ती तर काही बोलणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांचं उपोषण जोपर्यंत झालं तोपर्यंत या सुराळे गावामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषण करणार आहोत। अशा प्रकारची या ठिकाणी वाई देतो, मी कोणाचं या ठिकाणी जाहीर आभार मानणार नाही, कारण प्रत्येकाची या ठिकाणी जबाबदारी आहे। सांगितल्याप्रमाणे 7 दिवस ज्याची ज्याची या ठिकाणी आपली नावं येतील त्या त्या दिवशी आपण जातीने या ठिकाणी हजर राहायचंय आणि या ठिकाणी उपोषण राहायचंय। या ठिकाणी फक्त मी या ठिकाणी जी 24 तास आमचे बोंबले साहेब असतील, आमचे शिक्षक मंडळी असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आम्हाला साथ दिली आहे, त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद, जय महाराष्ट्र। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास सुराळे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।